नमस्कार, ज्योतिष खानदेशी रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. माझी आजची रेसिपी आहे पालक पनीर. या ठिकाणी एक पालकची जुडी घेतलेली आहे, एक कांदा चिरून घेतला आहे, 3-4 हिरव्या मिरच्या, एक टोमॅटो आणि अद्रक. या ठिकाणी मी पालक चिरून अगदी थोड्या पाण्यामध्ये वाफून घेणार आहे. त्यात 2 मिरच्या आणि कांदा अद्रक सर्व मी शिजून घेणार आहे. 5 मिनिटं झाकण लावून घेणार आहे मी. एक वाफ काढायची आहे आपल्याला. कुकर गार झालेला आहे. आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ. थोडं गार होऊ देणार आहे मी. गरम आहे ते अजून. मिश्रण छान गार झाल्यावरती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. त्यात मी एक टोमॅटोही टाकणार आहे सोबत. मिश्रण गार झालेलं आहे. मी आता याची पेस्ट करून घेते. आपले मिश्रण तयार झालेले. आता आपण फोडणी करून घेऊ. मी तेल टाकून घेतले फोडणीला. आपण तूपही टाकू शकतो त्यात. जिरे टाकणार आहे फोडणीला. त्यानंतर 1 चमचा लसणाची पेस्ट, 2 मिरच्या लांब कापून घेतायचे, 2 आपल्याला पेस्ट टाकून घ्यायचे. भाजलेले जिऱ्याचे पुडे 1 चमचा, धने पावडर 1 चमचा टाकलेले, 1 चमचा साखर टाकायची आहे. थोडीशी लाल चटणी टाकणार आहे त्यात आणि थोडा गरम मसाला. सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. छान त्याला शिवकळ आली की पनीर टाकायचे आपल्याला त्यात. चवीनुसार मीठ टाकायचंय. मिश्रण शिजू द्यायचंय छान. तवंग येतोय तेव्हाच आपण पनीर टाकायचे, जेव्हा आपल्या भाजीला तवंग आलेला असेल तेव्हा. मी आता पनीर टाकून घेते.
अगदी आपल्याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचे पनीर. जास्त शिजवलं की ते रबरासारखे होते. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. पनीर शिजले की झाले, आपलं पनीर शिजले बघू शकता. आपली पालक पनीरची भाजी तयार आहे. माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.